आम्ही सृजन कृष्णा पालव राहणार शहरी मी इयत्ता चौथीमध्ये शिकत आहे. एक उद्देश वाली भीती नव्हती जगाची, चिंता नव्हती परिणामांची, साथ होती आई भवानी माता जयमची. मूर्ता मेटवली स्वराज्याची, म्हणूनच म्हणतात जय भवानी जय शिवाजी. सन्मान्य व्यासपीठ वंदना गुरुजन बोलत तसे देते उपस्थित तरुण तटपत्र विश्वभक्तांना सर्वांना माझा नमस्कार. आज मी येथे अशा एका मान्य व्यक्तीबद्दल बोलणार आहे ज्यांचा मला तुम्हालाच नाही तर संपूर्ण देशाला अभिमान आहे. ते म्हणजे शिव छत्रपती शिवाजी महाराज. 19 फेब्रुवारी 1630 हा सोनेर दिवस या मंगल दिनी मराठीतील पुणे जिल्ह्यातील सोनेर किल्ल्यावर माता जॉनच्या पोटे एका सिंहाचा जन्म झाला. तो सिंह म्हणजे जनतेचे राजे शिव छत्रपती शिवाजी राजे भोसले होय. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले व आईचे नाव जिजाबाई होते. शिवराय लहानपणापासून अत्यंत हुशार व कुशल बुद्धीचे होते. त्यांना जिजाबाईंकडून चांगले संस्कार व शिकवण आणि शहाजी राजांकडून शौर्याचा वारसा मिळाला. त्यांनी युद्ध कला शिकवली. बालवयातच त्यांनी युद्ध क्रियांचे प्रशिक्षण घेतले. शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे स्वप्न मनाशी बघितले. रायगड शहराच्या मंदिरात जाऊन जीवाला जीव देणाऱ्या गुलामगिरी नष्ट करून स्वराज्याची स्थापना करण्याची शपथ घेतली. त्यावेळी सर्वप्रथम गुलामगिरी होते आणि समोर होते बलालदास शत्रू. स्वराज्य निर्मिती करण्यासाठी अनेक म्हणले प्राणपणाला लावले होते. त्यामध्ये बाजी प्रमुख देशपांडे, तानाजी मालुसरे, मुरार बाजी अशा अनेक मान्यवरांना शिवरायांना साथ दिली होती. शिवराय नावाच्या सज्ञा आपल्या समोरील बलालदा शत्रू, अफजन खान, औरंगजेब, शाहिस्ते खान अशा अनेक शत्रू नजर पडले आणि राईमाता जिजाऊंनी पाहिलेले स्वराज्य स्वप्न त्यांनी सत्यात उतरविले. शिवरायांनी गड जिंकले, गुलामगिरी नष्ट केली, रयतेला अंधारातून प्रकाश आणले, स्त्रियांना आदर व सन्मान दिला, शत्रूंना मान दिला. 6 जून 1600 रोजी शिव छत्रपती शिवाजी राजांचा राज्याभिषेक करण्याचा रयतेला लोक कल्याणकारी न्यायप्रिय राजा मिळाला. पण अखेर 3 एप्रिल 1680 मध्ये शिवरायांचे निधन. प्रत्येक मराठी माणसाला शिव छत्रपती आमचे राजा असल्याचा अभिमान आहे. शिवाजी महाराज हे ते एक राजा नव्हते तर स्वतंत्र नित्यमान आणि सुसंस्कृत समाजाचे शिल्पकार होते. शेवट्याचा देवडेच म्हणतो. 65 किलोची तलवार होतं त्याचं नाव साडी. 2000 शत्रूंची एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी. हा तुटला तरी शत्रूंची झुंजत राहतो त्याचं नाव तानाजी. 8 तासात घोडा दिल्लीवरून पुण्याला घेऊन येतो त्याचं नाव संताजी. शत्रूच्या छावणीचा मुकुट तुडून आणतो त्याचं नाव धनाजी. धान्या वाघाच्या समोर जातो आणि त्याला उभा पाडतो त्याचं नाव संभाजी. आणि या सगळ्यांना एकत्र घेतो आणि या स्वराज्याचं तोरण बांधतो त्याचं नाव शिवाजी. ताज्या व नाविन्यपूर्ण घडामोडी तसेच प्रेरणादायी आणि मनोरंजक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा ही विनंती.